के आजादी के अमृत महोत्सव पर आदिवासी विकास की ओर से आयुक्त रविंद्र ठाकरे इनके मार्गदर्शन में शुक्रवार को आदिवासी समाज के उल्लेखनीय काम कर रहे लोगों के लिए टीवी ट्राइबल सेलिब्रिटी का आयोजन किया गया था। नमस्कार आणि सगळ्यांना धन्यवाद। मी भास्कर हलामी, माझं मूळ गाव आहे चिरचाडी, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली। आणि सध्या मी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीच्या जवळ एक मेरीलँड नावाचं स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये सिरनॉमिक्स इंक या बायोफार्मास्युटिकल कंपनीमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे। जेनेटिक मेडिसिन डेव्हलप करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि होपफुली काही दिवसातच त्यात आम्हाला यश मिळेल। आज मला ATC कार्यालयानं इथं निमंत्रित केलेलं आहे, खास करून टी विथ ट्रायबल सेलिब्रिटीज म्हणून हा जो त्यांनी सन्मान मला दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। याचा मुख्य उद्देश हा आहे की ट्राईब्समधून जे विद्यार्थी किंवा व्यक्ती समोर जाऊन काही विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे किंवा काही घडलेले आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत एक संदेश पोचावा, जेणेकरून बाकी जे विद्यार्थी आहेत ज्यांना असं काही करायची इच्छा आहे किंवा ज्या व्यक्ती आहेत ज्यांना वाटतं की आपण काही करू शकत नाही, ह्या सगळ्यांना एक हुरूप यावा, एक थोडं आत्मविश्वास प्राप्त व्हावा आणि त्यांनाही वाटावं की आपणही बरंच काही करू शकतो। हा एक महत्त्वाचा उद्देश यांचा होता आणि मला असं वाटतं की असे अनेक माझ्यासारखे ट्राईब्स आहेत ज्यांनी यशाची शिखरं गाठलेली आहेत आणि तेही यापुढे कार्यक्रमामध्ये येतील आणि आपलं जे आपला प्रवास आणि त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांसोबत आणि समाजासोबत शेअर करतील आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि समाजाने नक्कीच प्रेरणा घ्यावी आणि जर त्यांना वाटत असेल की यातील काही व्यक्ती त्यांना कामाची ठरू शकतात किंवा त्यांच्याकडून माहिती मिळू शकते तर त्यांनी व्यक्तिशः त्यांच्याशी संपर्क साधावा। लाजण्याचं काही कारण नाही, भिण्याचंही कारण काही नाही, आम्ही तुमच्यामधलेच आहोत। कुणीही विद्यार्थी जर माझ्यापर्यंत आला आणि त्यांनी म्हटलं की मला अमेरिकेला जायचं आहे, काय करायचं आहे सांगा, मी नक्कीच त्यांच्यासाठी उपलब्ध आहे। आणि इतरही विद्यार्थी असतील, जर अमेरिकेतच नाही, जगातल्या कुठल्याही शहरामध्ये जाऊन जर अभ्यास करायचा असेल भारतातलं पकडून, तरीही मी त्यांच्याकरिता सदैव उपलब्ध असेन। आणि शिक्षणाचं साधन आज आपल्या शिक्षणाची साधने आज बरीच आहेत आपल्याकडे, ती जर व्यवस्थित वापरली तर आपण बरंच काही आयुष्यामध्ये साध्य करू शकतो असं मला वाटतं। नाही, ह्या आता जो आम्ही टी विथ ट्रायबल सेलिब्रिटी या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे, खरं म्हणजे हे वेगवेगळे उपक्रम जे आहेत, मागच्या वर्षी आम्ही आदिवासी गौरव दिनाचा कार्यक्रम एक वर्षभर साजरा केला, यावर्षी आमचा उद्देश आहे की आम्ही टी विथ ट्रायबल सेलिब्रिटी, कारण ट्रायबल म्हणजे याच्या जमातीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रिटीज आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आता त्यांनी आगेकूच केलेली आहे आणि अत्यंत जीवनाचा संघर्ष आणि खडतर प्रवास करून त्यांनी ते यश प्राप्त केलं आहे। तर हे जे काही यश प्राप्त केलं आहे हे आमच्या इतर जी आदिवासी बांधव आणि भगिनी आहेत त्यांनासुद्धा त्याच्यातनं प्रेरणा मिळावी आणि त्यांनीसुद्धा शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे आदिवासींच्या विकासाकरता, तर त्यासाठी त्यांनी जर प्रशासनाकडे जर ते आलेत तर नक्कीच त्यांना कुठलंही भ्यायचं कारण नाही, संकोच करायचं कारण नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे या निमित्ताने सांगायचं। आणि ही यशोगाथा जी आहे, आज डॉक्टर भास्कर हलामींची जी यशोगाथा आहे की एका कसनसूरसारख्या शासकीय आश्रमशाळेत शिकलेली व्यक्ती त्या ठिकाणी 10वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि तिथून नंतर ती व्यक्ती आज अमेरिकेमध्ये एक वरिष्ठ संशोधक म्हणून काम करते आहे आणि जसं आता त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं की दर आठवड्याला त्यांना आज तिथले जे काही फार्माचं जे मार्केट आहे सायंटिस्टचं त्यामध्ये त्यांना दर आठवड्याला कुठला ना कुठला एक कॉल येतो की आपण आमच्या फार्मा कंपनीला जॉईन होता का। मला वाटतं हे एक फार मोठी दिव्य आणि असं ज्याच्यामुळं डोळे दिपतील अशा प्रकारचं यश त्यांनी संपादन केलेलं आहे आणि ही क्षमता प्रत्येक आमच्या आदिवासी बंधू भगिनीमध्ये असल्याचं ह्या निमित्ताने आम्हाला अधोरेखित करायचं आहे आणि म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। तर आमचा मानस आहे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर आठवड्याला असं आम्ही करू शकू, बघू आमच्या ज्या इतर प्रशासकीय जे कामकाज राहतं त्या लक्षात घेऊन आम्ही निश्चितपणे ही अशी मंडळी आम्ही सगळ्या आमच्या समाजाच्या पुढे आणू, आपल्यामधूनच आपल्यासारखंच ज्यांचं सगळं म्हणजे ज्यांना बॅकग्राऊंड मिळालेलं आहे ती व्यक्ती आज एवढी उंची गाठू शकते तर ते इतर कुणालासुद्धा सहज शक्य आहे
अशा प्रकारचं एक भाव, एक असा विश्वास आम्हाला आमच्या सगळ्या आदिवासी बंधू भगिनींमध्ये निर्माण करायचा आहे. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की आदिवासी बंधू भगिनी नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आगेकूच करतायत आणि विभाग त्यांच्यासोबत आहे हे आवर्जून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मध्यंतरी एक आपल्याकडे घटनासुद्धा घडली, परंतु कुठेतरी त्या व्यक्तींकडनंसुद्धा जी जमातीतले व्यक्ती आहेत त्यांनीसुद्धा आपले जे स्किल सेट्स आहेत, आपल्या ज्या क्षमता आहेत त्याच्यामध्ये वृद्धी करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. आम्ही नक्कीच त्यांना सपोर्ट करू एवढं मी आपल्याला ह्या निमित्ताने सांगतो. आणि हा कार्यक्रम असाच हा पुढेसुद्धा वर्षभर सुरू राहील याचीसुद्धा या निमित्ताने ग्वाही देतो.